नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. कागदी लगद्यांच्या गणेश मूर्त्यांमुळेच पर्यावरणाची जास्त हानी. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाने कागदी गणेश मूर्त्यांवर बंदी आणण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी. राज्यात शेतकरी संपाची पुन्हा एकदा घोषणा. 14 आणि 15 ऑगस्टला शेतकरी संपाबरोबरच कोणत्याही पालकमंत्र्याला ध्वजारोहण करू न देण्याचा सुकाणू समितीचा निर्णय. अखिल भारतीय बंजारा सेवा संघाच्या वतीनं पद्मश्री रामसिंग भाणावत यांची 111वी जयंती होणार साजरी. 15 ऑगस्टला ठाण्याच्या नौपाडामध्ये जयंती समारोहाचं आयोजन. चेंबूर सुभाषनगरमध्ये भाजपा नगरसेविका आशाताई मराठेंच्या वतीनं मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन. बहुसंख्य नागरिकांनी घेतलाय शिबिराचा लाभ. आणि रायगड पोलादपूरच्या गोवेले गावाकडे पर्यटकांचा कल. मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन योजनेनं होणार गावचा कायापालट. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रभाग क्रमांक 152 नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीनं चेंबूर सुभाषनगर येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ विभागातील बहुसंख्य नागरिकांनी घेतलाय. चेंबूर सुभाषनगर येथे भारतीय जनता पक्ष आणि हेल्थ स्प्रिंग वैद्यकीय कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांकरिता विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 152 भाजपा नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भाजपचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. अशा प्रकारचे मेडिकल चेकअप कॅम्प व्हावेत अशी आशाताईंनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी याचे कार्यक्रमाची सुरुवात या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज या ठिकाणी केलेली आहे. मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो की आपल्या विभागामध्ये फक्त महानगरपालिकेने दिलेल्या कामांशिवाय आपल्या मतदारांची आपल्या नागरिकांची काळजी घेणं ही देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या याच कामानिमित्त सगळ्यांच्या सर्वदूर आज जे काही मतदार आहेत या 152 किंवा चेंबूरमधले हे सगळेजण आशाताईंना एका भविष्यात चांगलं एक लोकप्रतिनिधी म्हणून आज पाहत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी आपलं नाव खूप चांगलं या विभागामध्ये केलं आहे. त्याबद्दल आशाताईंना खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची कामं त्यांनी करत राहावी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं आयोजित विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. याच प्रकारच्या आगामी उपक्रमांचाही विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगरसेविका आशाताई मराठे यांनी केलंय. तो लोकांपर्यंत आम्ही सूचना दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत की याचा सर्वांनी लाभ घ्यावा. 152 वॉर्ड प्रमाणेच पूर्ण चेंबूर तालुक्यामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे आणि आमच्या पक्षाचाही आदेश आहे. 15 ऑगस्ट निमित्त आम्हाला कार्यक्रम घ्यायचे आहे आणि त्यानिमित्ताने मी हा 15 ऑगस्टला आपला गोकुळ अष्टमी असल्यामुळे दहीहंडीकडे सर्व लोक बिझी असणार म्हणून मी हा कार्यक्रम आज 13 ऑगस्टला ठेवलेला आहे. मध्ये पूर्ण बॉडी चेकअप ठेवलेला आहे. रक्ताच्या टेस्ट आहेत, दाताच्या टेस्ट आहेत, तो कोलेस्ट्रॉल आहेत, अशा सर्व काही टेस्ट ठेवलेल्या आहेत. आणि आता मी नगरसेविका आहे. नगरसेविका असल्यामुळे जास्त लोकप्रतिनिधी झालेली आहे, तो लोकांमध्ये माझा जाऊन जास्त समावेश असतो आणि त्याच्यामुळे लोकांचे मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. विभागातील गरीब नागरिकांच्या आरोग्याप्रती या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ बहुतांशी नागरिकांनी घेतला. त्यामुळे या प्रकारचे उपक्रम ही काळाची गरज असल्याचं मत समाजसेवक भाजपचे सुभाष मराठे यांनी व्यक्त केलंय. वास्तविक हा जो कॅम्प आहे ते मराठे मॅडमने अरेंज केलेला आहे. खरं म्हणजे आपण बघतात की ह्या कॅम्पला उदंड असा प्रतिसाद मिळतोय, परंतु एक मला नक्की या ठिकाणी थोडं सल असं व्यक्त करावीशी वाटतं, दुःख व खंत व्यक्त करावीशी वाटते की ह्याला प्रतिसाद मिळतो अशा वैद्यकीय शिबिराने. याचा अर्थच असा आहे की लोकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचबरोबर त्यांची हॉस्पिटल्समध्ये उपचार करून घेण्याची जी क्षमता आहे, त्यांची आर्थिक त्यांची बाजू आहे ती कमकुवत आहे आणि म्हणूनच मला वाटते की अशा कॅम्प्सना प्रतिसाद मिळतो. खरं म्हणजे ह्याचं अर्थकारण हे महापालिकेने आणि एकूणच सगळ्या यंत्रणांनी लक्षात घेण्याची गरज आहे. या नगर या वॉर्डमधील नगरसेविका आशाताई सुभाष मराठे यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे. मी त्यांना पूर्णतः धन्यवाद देतो आणि येथील जनताही त्यांना धन्यवाद देते, असंच एकूण वातावरण आहे. मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात विविध प्रकारच्या 15 आजारांची तपासणी केली गेली.
हेल्थ स्प्रिंग वैद्यकीय कंपनीनेही यात महत्त्वाची भूमिका बजावून आपल्याला समाजसेवेच्या दिलेल्या संधीबाबत डॉक्टर जितू धारवी यांनी नगरसेविका आशाताई मराठे यांचे आभार मानले. तो अभी हमको बहुत अच्छा मौका मिला है, मैडम ने हमको परमिशन दिया ये फ्री मेडिकल कैंप करने के लिए, तो इसमें हमको अपॉर्चुनिटी मिला है ज़्यादा से ज़्यादा लोगों को सेवा करने के लिए. ओके, तो इसमें हम लोग अभी 15 टाइप के टेस्ट हम लोग अभी कर रहे हैं, जिसमें ब्लड प्रेशर, शुगर, ऑक्सीजन लेवल, हार्ट रेट, बोन मास, मसल मास, विसरल फैट, BMI, हाइट, वेट और डेंटल चेकअप हम लोग करते हैं. कैमरा वुमन सुचिता सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करिता.